न्यायमूर्ति शिंदे समिति हैदराबाद दौऱ्यावर आहे। यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे समिति चांगले काम करत असल्याचं म्हटलंय, मात्र त्यांनी सोबत जाताना अभ्यासक न्यावे अशी मागणीही जरांगे यांनी केली, तसंच अभ्यासक वाढवण्याबाबतही त्यांनी सांगितलं। परभणीच्या सेलूमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला। यावेळी विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला। हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झाला होता। लोकमान्य टिळक पुतळा परिसरात सुरू असलेल्या साखळी उपोषण स्थळी विसर्जित झाला। ओबीसी राजकीय आरक्षण वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही अशी माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली आहे। एका सदस्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकसंख्येनुसार ओबीसींसाठी आरक्षण वाढवण्याची मागणी केली होती, मात्र आमच्या समोर असा कोणताही प्रस्ताव नाही असं कपिल पाटील यांनी स्पष्ट केले। ओबीसींना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे असं कपिल पाटील यांनी म्हटलंय। सांगलीच्या आष्टामध्ये धनगर समाजाने अमृत नोनी ऑर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आरक्षणासाठी मोर्चा काढला। धनगर समाज 75 वर्षापासून आरक्षणाची मागणी करतोय, मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। दुपारी 2:30 ही सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या आमदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे। ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत ही उलट साक्ष घेणार आहेत। मनसेचे वसंत मोरे पुण्यातून लोकसभा लढणार अशी शक्यता आहे तशी चर्चा आहे। पुण्याचे भावी खासदार असं म्हणत वसंत मोरेंचे बॅनर्स लावण्यात आले आहेत आणि त्यावर लोकसभेसाठी सक्षम नेतृत्व असा वसंत मोरेंचा उल्लेख करण्यात आलाय। काँग्रेस भाजपनंतर आता मनसेकडूनही पुण्यात बॅनरबाजी केली जाते। भंडाऱ्याची उधळण म्हणजे